सोशल मीडियावरती सध्या ट्रॅफिक वाली लव्ह स्टोरी चांगलीच गाजतीये. ही प्रेमकथा ऐकल्यावर तुम्हाला एखाद्या सिनेमा सारखी वाटेल, मात्र ही खऱ्या खुऱ्या आयुष्यातली आहे. लोक ट्रॅफिकला कंटाळतात, ज्यामुळे यामध्ये अडकण्यापासून ते नेहमी लांब राहतात. मात्र मुंबई आणि बंगळूरचं ट्रॅफिक जगभर प्रसिद्ध आहे. अनेकदा याच्यावरती बऱ्याच मीम्स तुम्ही ऐकले असतील. मात्र याच ट्रॅफिकमुळे कोणाचं आयुष्य बदलेल असा तुम्ही विचार केला नसेल, मात्र तसं घडलंय. बंगळुरूच्या सोनी वर्ल्ड सिग्नलनं दोन लोकांचं आयुष्य बदललंय. हे तरुण तरुणी आधीपासूनच एकमेकांना ओळखायचे, एकमेकांचे मित्र होते, पण त्यांनी प्रेमाच्या भावनेचा कधी विचार केला नव्हता. एके दिवशी हा तरुण आणि तरुणी एकत्र घरी जात असताना बांधकाम सुरू असणाऱ्या इजिपुरा उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडीमध्ये सापडले. अनेक तास अडकल्यामुळे दोघांनाही भूक लागली आणि दोघांनी एकत्र जेवण केलं आणि तिथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली. आता दोघांनी एकमेकांना 3 वर्ष डेट केल्यानंतर लग्न सुद्धा केलंय. या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत, अर्थात त्यांची प्रेम कहाणी सुरू होऊन 5 वर्ष झाली आहेत, पण इजिपुरा उड्डाण पुलाचं बांधकाम अजून पूर्ण झालं नाही. बंगळुरूच्या ट्रॉफिक मधला फायदा कोणाला कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ही लव्ह स्टोरी म्हणावी लागेल, कारण ट्रॅफिकमुळेच ही ट्रॅफिकवाली लव्ह स्टोरी सुरू झाली, जी सोशल मीडियावर चर्चिली जातीये.